श्यामलाल शिक्षण संस्थांतर्गत श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकादमीच्या वतीने शालेय स्तरावरील क्रीडा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण व्हावी यासाठी या पंधरवड्याचे आयोजन केले जाते. या पंधरवड्यात कबड्डी, लिंबू चमचा, बेडूकुड्या आदी लोपावत चाललेले क्रीडा प्रकार पुनर्जीवित करण्याचं काम या सप्ताहाच्या माध्यमातून केलं जातं. या क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ सोहळा दिनांक 26 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुपोष पाणी आर्य हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव सौ अंजुमणीताई आर्य, श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम ओगिले, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पंडित मॅडम, श्यामलाल माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सगर मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्वप्रथम कारगिल युद्धातील शहीद जवानांना 2 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर अंजुमणीताई आर्य यांच्या हस्ते या क्रीडा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था दरवर्षीप्रमाणे श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमीच्या मार्फत क्रीडा पंधरवड्याचं आयोजन या प्रथम सत्रामध्ये केले जात आहे. आणि श्यामलाल संस्थेच्या सर्व आस्थापनातील मुले आणि त्याचसोबतच सर्व आस्थापनातील कर्मचारी तसेच संस्थेचे जे काही सदस्य आहेत अशा सर्वांमध्ये हे सामने होतात आणि एक स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याला म्हणतो आपण ती वृत्ती इथं वृद्धिंगत व्हावी. त्याचप्रमाणे पावसाळी क्रीडास्पर्धा जे शासनाकडनं घेतल्या जातात त्या पावसाळी क्रीडास्पर्धांची सुरुवात, त्याचा सराव, त्याच्यातलं सलेक्शन ह्या सगळ्या गोष्टी देखील यातनं आपल्याला साध्य करता येऊ शकतात. अशाच पद्धतीनं सातत्यानं हा क्रीडा पंधरवडा ठेवून आपण मुलांमध्ये असलेली खेळाडू वृत्ती वाढवतो आहोत आणि त्याचाच परिणाम म्हणून मागच्या काही वर्षात श्यामलालचे जिल्ह्याला सर्वाधिक विद्यार्थी पोचतात आणि त्यानंतर विभाग आणि राज्यस्तरापर्यंत खूप यशस्वी आमच्या विद्यार्थ्यांनी कामगिरी केलेली आहे. आणि याच पद्धतीनं मुलांच्या फक्त शैक्षणिकच विकास नव्हे तर त्यांचा शारीरिक विकास पण व्हायला पाहिजे आणि शैक्षणिक विकासासाठी त्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांचं शरीर स्वस्थ राहणं आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्वांगीण उन्नतीसाठी आणि अर्थातच मनुर्भव म्हणून मनुष्य उत्तम मनुष्य बनण्यासाठीची हे संस्थेचं स्वप्न या पार्श्वभूमी ही पार्श्वभूमी या सगळ्या उपक्रमांच्या मागे आहे.